जनजातीय समाजाची मूळ संस्कृती आणि त्यांच्या परंपरा यांचे निर्विवादपणे संरक्षण व्हावे यासाठी येत्या रविवारी 26 नोव्हेंबर रोजी समाजाची परंपरा दर्शविणारी लोककला व संस्कृती दर्शवणारी शोभायात्रा मुंबई शिवाजी पार्क येथून सुरू होणार असून वरळीच्या जांभोरी हुतात्मा नाग्या कातकरी मैदानात या महारॅलीचे महासभेत रूपांतर होईल. जनजातीची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती व प्रथा परंपरा न पाहणाऱ्या आणि आदिवासी देवदेवतांची पूजापद्धती देवकार्य यांचा त्याग करून दुसऱ्या धर्मात धर्मांतर केलेल्या आदिवासी व्यक्तीला व समूहाला अनुसूचित जमातींच्या यादीतून हटवण्यात यावे. मूळ जमातीसाठी म्हणजेच आदिवासींसाठी असणाऱ्या सोयीसुविधा व आरक्षणाच्या दुहेरी लाभ हा धर्मांतरित झालेल्या आदिवासींना मिळू नये. तसेच अनुसूचित जमाती संशोधन अधिनियम 1950 घटनात्मक सुधारणा करण्यात यावी या मागण्या घेऊन आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. खरं तर जनजाती सुरक्षा मंच म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. विषय आहे जनजाती सुरक्षा मंचाचा की आदिवासी समाजातले जे काही समूह वा व्यक्ती आदिवासी समाजाच्या रूढी प्रथा परंपरा देवकार्य किंवा रीतिरिवाज यांचं कुठलंही पालन करत नाही आहेत आणि तरीही आदिवासींचं आरक्षण घेत आहेत, आदिवासींच्या योजनांचा फायदा घेत आहेत आणि खऱ्या आदिवासींवरती अन्याय करतात. तर या मागणीसाठी आपण आत्ताची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे की यासाठी आपण 26 नोव्हेंबरला एक महारॅलीचं आयोजन मुंबईमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सरकारपर्यंत ही मागणी आपली नेणार आहोत की ज्यांनी आदिवासींच्या प्रथा परंपरा रूढी सोडल्या परधर्मामध्ये गेलेले आहेत त्यांना आदिवासींचं आरक्षण, त्यांना आदिवासींचे फायदे, त्यांच्या सवलती त्यांना मिळू नयेत अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी आपण 26 नोव्हेंबरला एक महारॅलीचं आयोजन महामेळाव्याचं आयोजन इथं केलेलं आहे. त्यानिमित्ताने आजची ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती. साधारण आपण 25,000 लोक या रॅलीमध्ये असतील असा एक अंदाज सध्या तरी आहे. ही संख्या वाढूही शकते पण एकूणच हा सगळा अंदाज घेता किमान 25,000 आदिवासी लोक किंवा समाज या रॅलीमध्ये उपस्थित राहील. खरं तर आपल्या आदिवासी समाज हा त्याची वेगळी स्वतःची लोककला, लोकप्रथा, त्याची स्वतःची वेगळी संस्कृती हे जी आहे ही वेगवेगळी संस्कृती लोकनृत्याच्या माध्यमातनं, लोककलेच्या माध्यमातनं ते आपण ती दाखवणार आहोत इथे आणि ही शोभायात्रा प्रामुख्याने निघणार आहे. शिवाजी पार्क येथून ती शोभायात्रा सगळी निघेल आणि वरळीच्या जांभोरीमध्ये हुतात्मा नाग्या कातकरी मैदान जे आहे तिथे ह्या रॅलीचं महासभेमध्ये रूपांतर होईल. साधारणपणे 1.5 किलोमीटरचा हा सगळा प्रवास आहे रॅली. मुळातच आत्ता मी सांगितलं मागणी जी आहे की जे धर्मांतरित झालेले आहेत किंवा आदिवासींच्या रूढी प्रथा परंपरा किंवा संस्कृतीचं पालन करत नाही आहेत अशांना आदिवासींच्या कॅटेगरीतनं बाहेर काढावं अशी मागणी आपण सन्माननीय राष्ट्रपती महोदय किंवा पंतप्रधान यांना करणार आहोत आणि यासाठी देशभरात खरं तर या विषयातले तज्ज्ञ एक निवृत्त न्यायाधीश आहेत प्रकाश उईके म्हणून, त्याच्यानंतर ॲडव्होकेट किरण गभाले आहेत, ॲडव्होकेट गोरक्षनाथ चौधरी आहेत, यासारखी अनेक मंडळी आहेत. या विषयातली जी तज्ज्ञ आहेत ही सगळी मंडळी या रॅलीतल्या आलेल्या सगळ्या लोकांना महामेळाव्यासाठी संबोधित करणार. याच्या व्यतिरिक्तही काही नावं आहेत तर मोठी नावं आहेत आणि या विषयातलं महत्त्व किंवा माहिती असणारी ही सगळी मंडळी आहेत ती सगळी रॅलीला आपल्या संबोधित करतील. हा विषय प्रामुख्याने 1950 सुरू झाला, त्याला चर्चा लोकसभा संसदेमध्ये आणि अशा पद्धतीने सुरू झालेली होती. त्यानंतर 1967 काँग्रेसचे खासदार असलेले कार्तिक उरांव यांनी पुन्हा एकदा या विषयाला संपूर्णपणे विषय उचलला आणि त्यांनी एक पुस्तकही लिहिलं 20 वर्षाची काळी रात्र. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा अजूनही जनजाती समाजाला, आदिवासी समाजाला, वनवासी समाजाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही किंवा अशा पद्धतीने त्यांना लुबाडलं जातं आहे, फसवलं जातं आहे आणि त्यामुळे या पद्धतीचा जो काही धर्मांतरित होणार आहे म्हणजे 341 आर्टिकल जे SC संदर्भामध्ये त्याची डेफिनेशन होताना जो धर्मांतरित ST होईल त्याला आरक्षण मिळणार नाही, त्याचप्रमाणे ST डेफिनेशन म्हणजे जनजाती समाजाची डेफिनेशन करताना प्रामुख्याने 5 बिंदू करण्यात आलेले होते. त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, भौगोलिक दुरी आहे, शायनेस आहे, त्यानंतर त्यांच्या लोककला परंपरा आहेत असं एक नियोगी कमिटीने जाहीर केलेलं होतं आणि हा जो कोणी मानणार नाही 5 मानक तो त्याचं आरक्षण संपलं पाहिजे अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे 67 ते 70 3 वर्षा संघर्ष झाला. लोकसभेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, 348 खासदारांनी याच्या विरुद्ध समर्थनार्थ सह्या केल्या आणि त्यावेळेला लोकसभेमध्ये पारित होता होता हा कायदा राहून गेलेला आहे. त्यामुळे आत्ताची जी मागणी आम्ही करतो जनजाती सुरक्षा मंच ही संवैधानिक मागणी आहे, ही न्यायिक मागणी आहे, ही सामाजिक मागणी आहे. अत्यंत
जो पिछड़ा समाज म्हणजे 75 अशा जनजाती आहेत की ज्या प्रिमेटिव टाईममध्ये येतात त्यांच्या अधिकारासाठी त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी आपण ही लढतो आहोत आणि ती संसदेमध्येच होणार आहे म्हणजे केवळ प्रेसिडेंशियल राष्ट्रपतींच्या सहीने आणि सर्व लोकांनी त्याला समर्थन केलं तर हा एका दिवसामध्ये कायदा कानून होणार आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत 342 मध्ये सुधार व्हावा जो आरक्षित झालेला आहे तो अन्य धर्मात गेला त्याबद्दल आम्हाला जनजाती सुरक्षा मंच म्हणून कोणतेही खेद नाही आहे परंतु त्यांनी दुसऱ्या धर्मात जाऊन आमच्या आरक्षण जनजाती समाजासाठी असलेल्या आरक्षणाच्या सुविधा घेता कामा नये याची स्पष्ट मागणी अशा वेगळ्या माध्यमातून मग आपल्या मनामध्ये प्रश्न असेल की ज्वाला का ज्वाला डिलिस्टिंग का तर प्रत्येक रॅलीमध्ये आपण म्हटलेलं कुठेतरी राजस्थानमध्ये हुंकार जनजातीने केला असं आपण म्हटलं कुठेतरी गुजरातमध्ये शेर गर्जना आपण केलेली आहे आणि ती ठिणगी जी कार्तिक पुरावानी 1967 मध्ये निर्माण केली त्याची ज्वालेमध्ये रूपांतर झालेले आहे आणि पूर्ण ज्वाला भारतभर या विषयाला घेऊन जनजाती समाजाच्या बरोबरीने आता अन्य जो समाज आहे शहरी समाज आहे नगरवासी समाज आहे यांनाही असं वाटतंय की या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी म्हणून शोधलं पाहिजे हा केवळ जनजातींचा विषय नाही आहे तर हा देशाच्या सुरक्षिततेचा विषय आहे देशाच्या सार्वभौमत्वाचा विषय आहे आणि म्हणून सर्व समाजाने या सर्व गोष्टीमध्ये पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्या आधाराने या अशा सर्व मोठ्या रॅली या यशस्वी होत आहेत प्राथमिक ज्या 2 जणांना आरक्षण दिलं गेलं होतं त्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे 13% आणि जवळजवळ 7% म्हणजे 22% आरक्षण आणि उर्वरित जे आता 50% म्हणतो त्यामध्ये 28% अन्य लोकांचं आरक्षण आहे त्यामुळे हे मूलभूत आरक्षण आहे जे SC आणि ST समाजाला आहे त्यामुळे जो कोण या धर्मांतरित होतो आहे तो खऱ्या अर्थाने या देशाचा मारेकरी आहे त्या जनजातीचा मारेकरी आहे तो संविधानाचा मारेकरी आहे आणखीन याचं एक वैशिष्ट्य आहे की 26 नोव्हेंबरला संविधान दिवस आहे या दिवसाच्या निमित्ताने ज्या संविधानामध्ये चर्चा झालेली होती ज्या संविधानामध्ये नियम पारित होण्यापर्यंत लढाई लढली गेली होती पुन्हा एकदा त्या संविधानाला जागृत करण्यासाठी हा ज्वाला डिलिस्टिंग जो आपल्या हक्कासाठी चाललेला आहे आणि मला असं खात्री आहे की ज्या ज्या ठिकाणी आता या जनजाती सुरक्षा मंचाच्या माध्यमातून रॅली झालेल्या आहेत तिथे तिथे अशा धर्मांतरित झालेल्या लोकांमध्ये एका अर्थाने भीती निर्माण झालेली आहे लोक पुन्हा एकदा आपल्या घरी वापसीला तयार झालेले आहेत आणि तो समाज जो आहे म्हणजे जनजाती समाजाचं हृदय इतकं मोठं आहे की जो गेलेला जो आपला भाऊ आहे तो आपलाच भाऊ आहे आणि तो जो परत येणार आहे तर त्याचंही स्वागत करण्यासाठी आता लोक तयार आहेत आणि अशा पद्धतीचं एक सकारात्मक वातावरण पूर्ण देशभरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे नाही जनजाती सुरक्षा मंचाची फक्त एकच मागणी आहे डिलिस्टिंग आणि तेही केवळ जनजाती जो 312 सूचीच्या अंतर्गत किंवा मी म्हटलं की 5 अंतरच्या डिफिनेशनमध्ये जो निश्चित आहे ज्याचे 713 मध्ये जनगणना आहे त्यांचाच विषय घेऊन आम्ही लढतो आहोत अन्य समाजाचे जे जे संघटन आहे अन्य समाजाचे ज्या ज्या आहेत त्यांच्या मागण्या योग्य असतील त्या समाजाने ते नेतृत्व करणे करावं आता आमचा मुद्दा केवळ 342 मध्ये सुधार आरक्षित झालेल्या धर्मांतरित झालेल्या लोकांचं आरक्षण समाप्त करणं आणि 342 मध्ये कायदा करणं इतकंच आमचा फोकस आहे आणि त्याच दृष्टीने आमचे सारे प्रयत्न चाललेले आहेत एकतर 342 जे कलम आहे या कलमामध्ये सुधारणा व्हावी आणि जसं 341 कलमामध्ये जे SC समाजासाठी कलम आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की SC समाजाचा एखादा व्यक्ती आपला धर्म सोडून तो परधर्मामध्ये जात असेल तर त्याचे आरक्षण रद्द व्हावं हेच 342 कलमामध्ये तशी काही तरतूद केलेली नाही त्यामुळे त्याच्यामध्ये ती सुधारणा व्हावीत याचा आपण जर बघितलं तर 2011च्या जनगणनेमध्ये 12 करोड जनजाती समाजापैकी 80 लाख जो जनजाती समाज आहे हा धर्मांतरित झालेला आहे एक आपल्याला गुगललासुद्धा भेटेल एक बजाजचा एक रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये 106 जे IS ऑफिसर आहेत पैकी 96 IS ऑफिसर हे धर्मांतरित झालेले आहेत तर असा जो काही मोठं एक धर्मांतरणाचं जे षडयंत्र चालतं ते कुठेतरी बंद व्हावं